पुढच्या बातमीकडे, बुलढाण्यामध्ये भाजप आमदार श्वेता महालेंच्या भावाकडून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। चिखली तालुक्यातील ही घटना असून रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे। ज्या युवकाला मारहाण करण्यात आली तो मनसैनिक असल्याचं देखील समोर आले। अजय खरपास असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे। श्वेता महालेंचा भाऊ शिवराज पाटील यांनी मला मारहाण केल्याचा आरोप अजय खरपास यानं केलेला आहे। सोशल मीडियावर टीका करणारी पोस्ट टाकल्याच्या रागात ही मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादीनं केला। धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाला मारहाण करून धर्ममेल्या अवस्थेत टाकून दिलं आणि अर्धमेल्या अवस्थेत टाकून दिलं आणि उपचार केल्यास मारून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचं देखील फिर्यादीनं सांगितलंय। गाडीमधून तिघे जण खाली उतरले। भाजपचे नगरसेवक गोविंद देवळे, चिखलीतील व्यापारी मुकेश पडगा आणि श्वेताताई महाले यांचे बंधू शिवराज पाटील हे तिघे जण खाली उतरले। मुकेश पडगा आणि नगरसेवक गोविंद देवळे यांनी मला पाठीमागून पकडले। आमदाराचे बंधू यांनी परत गाडीकडे पळ केला आणि समोरच्या सीटवर ठेवलेली असलेली बेसबॉलची स्टीलची बॅट मेक्सिको कंपनीची काढली आणि माझ्या पायावरती सपासप वार करण्याची सुरुवात केली। त्यानंतर मी ती त्यांची बॅट पकडली आणि त्याला विचारलं।